भारतीय स्वतंत्र दिनाचं औचित्य साधत मनमाड शहरात नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या समूह गीत गायन स्पर्धेला मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस निरीक्षक विजय केरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेच्या सुरुवातीला भारतीय संविधानाचं पूजन करून प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीत सादर केलं. अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत गुड शेपर्ड स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला, तर संत झेवियर्स विद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवला, तर छत्रे विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. पण कोणी असं आपल्याला आवडणार नाही की मेहनत करणे, त्याच्यामुळं आपल्याला जर बाकीच्या सोयी सुविधांमध्ये आपण लोकांकडे बघतो की त्याच्या घरी जर त्याला स्वतंत्र रूम आहे, त्याचे आई वडील ट्युशन लावतात, त्याला वेळ देतात, आणि माझ्याकडे काहीच नाही, काही हरकत नाही, माझ्याकडे मेहनत आहे, ती मेहनत करायला मी हायलाईट करणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्यातली जी काही एनर्जी आहे, जो उत्साह आहे, तो पॉझिटिव्ह मार्गाने पॉझिटिव्ह रीतीने वापर केला तर तुम्हाला नक्कीच चांगलं यश मिळवायला तुम्ही आवडू शकणार नाही. या गीत गायन स्पर्धेस शालेय विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अमरपाली वाघ.